पुणे नगरीचे प्रथम नागरिक माननीय महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने पुणे दर्पण न्यूजला पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा पुणे दर्पण न्यूजच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री आबा बागुल विरोधी पक्षनेता पुणे महानगरपालिका आणि माननीय अमित बागुल सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप झाल्यानं ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत शरद पवारांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा गांभीर्याने विचार करावा लागेल असा गर्भित इशारा दिलाय त्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनीही धनंजय मुंडेंच्या बलात्काराच्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरे यांनी ठरवावं असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी मुफ्ती मौलाना यांची भेट घेतली त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय मुंडे यांच्या राजीनाम्यात हा कोर्टाचा विषय आहे लोक निवडणूक आयोगाकडे का जातात असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे सरकार टिकवायचं की नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवं शरद पवार म्हणाले हा गंभीर गुन्हा आहे हा कसा घ्यावा हे मुंडे यांनी ठरवावं राष्ट्रवादीला इब्रत राखायची असेल तर राजीनामा घेतल्याशिवाय पर्याय नाही राजकारणी ज्ञानी असतो पण काही साधायचे असेल तर तो अज्ञानाचे सोंग घेतो असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधला आहे सत्तावीस जानेवारीला संपूर्ण राज्यात वंचितच्या बॅनरखाली प्रत्येक जिल्ह्यात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आंदोलन होणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी आधोरेखित केलं आहे सरकार टिकवायचं की न टिकवायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे मागणी करत नाही शरद पवारांनीच सांगितलं हा गंभीर गुंबा गु, गुन्हा आहे तेव्हा आता मुंडेनी हा गंभीर गु, गंभीर गुन्हा कसा घ्यायचा हा त्यांनी ठरवावं शरद पवारांनी आपलं मत व्यक्त केलं की हे गंभीर गुन्हा आहे आता त्यांना त्यांची इब्रत राखायची असेल तर राजीनामा मागितल्याशिवाय दुसरा मार्गच राहत नाही ॲफिडेविटमधली माहिती चुकीची आहे याचं जोरडीक्शन जे आहे ते क्रिमिनल कोर्टाकडे आहे लोक इलेक्शन कमिशनकडे का गेली हेच मला अजून कळलेलं नाही राजकारणी माणूस अज्ञानी आहे अशी अवस्था नसते तो ज्ञानी असतो पण काही साध साधायचं असेल तर तो अज्ञानाचं सोंग घेत असतो त्याच्यामुळे ज्यांनी जा ज्यांनी अज्ञान दाखवलं आहे त्यांनी असं सोंग का केली ह्याचा खुलासा केला तर अधिक चांगलं होईल आणि एक निर्णय घेतला की सत्तावीस जानेवारीला पूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिल्लीतल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे त्यांच्या मागणीला आमचा असणारा पाठिंबा आहे त्याच पद्धतीने एन आर सीच्या विरोधात सी एच्या विरोधात मुस्लिम समाजाचं आंदोलन झालं होतं त्याच पद्धतीने सत्तावीस तारखेला मुस्लिम समाजाचं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आयोजित केलेलं आहे आणि उपेक्ष अपेक्षित आम्ही हे करतो आहोत की मुस्लिम समाज हा जसा धार्मिक प्रश्नावरती लढतो तशाच पद्धतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढत असणाऱ्या शेतकऱ्याला पाठिंबा देण्यासाठी हजारोच्या लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहील